कोविड काळात अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या शासकीय सेवा नियमित करण्यात याव्या या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी सामूहिक रजा आंदोलन केले. दरम्यान याबाबत अधिष्ठकांत मार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांना निवेदन देण्यात आले. कोविड काळात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांनी अहोरात्र रुग्णसेवा दिलेली आहे. या कामाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करून शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु वारंवार पाठपुरावा करून देखील कोविडची लाट संपताच शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या अनुषंगाने कोविड काळात काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक यांचे समावेश करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने 20 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासूनच सामूहिक रजा आंदोलन केले. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. या आंदोलनानंतरही शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्यास सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापक आझाद मैदान मुंबई येथे सामूहिक बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कार्यरत सहाय्यक प्राध्यापकांच्या समावेशनाबाबत गंभीरपणे दखल घेऊन रास्त मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर शरद मानकर, सचिन गरुड, नरहरी पोफळी, डॉक्टर मोनल देशपांडे, डॉक्टर सतीश पवार, डॉक्टर महेंद्र वरठी, डॉक्टर पल्लवी पंधारे इत्यादी जण उपस्थित होते.